तुम्ही घरातील सगळी कामं एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही, कारण घरातील कामांना कधी शेवट नसतो। ज्या महिला असा प्रयत्न करतात त्या आजारी पडतात। कामातून थोडा वेळ काढून तुमच्या आरामाकडेही लक्ष द्या। थोडा वेळ काढून सोफ्यावर फरशीवर बसणं, मधेच थोडे शेंगदाणे फळं खाणं किंवा थोडा वेळ आपलं आवडतं गाणं ऐकणं असं केल्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेश वाटू लागेल। घरातील कामं करता करता डोकं दुखायला लागलं किंवा अशक्तपणा वाटायला लागला तर थोडी बिनधास्त झोप घ्या, त्यामुळे तुमची डोकेदुखी आणि अशक्तपणा लगेच दूर होईल। ज्या स्त्रिया आराम हराम आहे असं समजतात त्या आजारपण वाढवून घेतात। चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊ नका, या गोळ्यांमुळे शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होतो। कोणतीही गोष्ट विसरण्याची समस्या सुरू होते, त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी डोकं शांत ठेवा आणि कसल्याही चिंता करू नका। कोणतीही कामं तुम्ही चिंता केल्यामुळे पूर्ण होणार नाहीत, उलट काळजी केल्यामुळे तुम्ही डायबिटीज, हायपरटेन्शन, बीपी यांसारखे आजार मागे लावून घ्याल। कामातून थोडा वेळ काढून गार्डनमध्ये फिरायला जा। थोडा वेळ तिथे बसा, फिरा। तेथील वातावरणामुळे मनाची मरगळ लगेच निघून जाईल आणि तुम्हाला खूप बरं वाटेल। कधीकधी आरशासमोर उभे राहून स्वतःचं निरीक्षण करा। स्वतःला चांगलं आवरा, यासाठी नाही की तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं आहे, तर यासाठी की स्वतः जगा, जगायला शिका। तुम्हाला वाटलं तर आरशासमोर जाऊन हसा, गाणं म्हणा, डान्स करा। आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जर तुमच्या डोळ्यांखाली काळे डाग पडले असतील तर किंवा सुरकुत्या असतील तर लगेच काळजी करत बसू नका। थोडीशी दुधावरची साय लावून मालिश करा आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवून टाका, त्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा प्रसन्न फ्रेश वाटेल। एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या। तुमच्या लग्नाचा अल्बम उघडा, त्यावेळी घडलेल्या चांगल्या आठवणी आठवा, त्यामुळे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमचं मन फ्रेश होईल। वाईट आठवणींना घरातील कचरा बाहेर काढल्यासारखे मनातून बाहेर काढून टाका। जर तुम्हाला काही खाण्याची इच्छा होत असेल तर बिनधास्त बाहेरून सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस, स्नॅक्स मागवा, त्यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल। तुम्ही नेहमीच तुमचं कुटुंब, मुलं, नातवंड यांचा विचार करता, कधीकधी स्वतःचाही विचार करायला शिका। घरामध्ये खूप कामं असतील तर घरामध्ये अशा वस्तू आणा की ज्याने घरातील कामे सोपी होतील। तुम्हाला वाटत असेल तर कामवाल्या बाईची सुद्धा मदत घ्या आणि आपली कामं करा। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। घरातील स्वयंपाक बनवणे आणि मुलांना खाऊ देणे हे काम स्वतःच करा, कारण घरातल्या लोकांसाठी एवढ्या प्रेमाने दुसरं कोणीही स्वयंपाक बनवू शकणार नाही जेवढ्या प्रेमाने तुम्ही बनवाल। जास्त कामामुळे जास्त टेन्शन येतं आणि त्यामुळे स्त्रियांचं आरोग्य खराब होतं आणि त्या अधिक चिडचिड्या होतात। जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला बरं वाटत नसेल तर या गोष्टी घरच्यांपासून लपवू नका। त्यासाठी चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या। कोणत्याही गोष्टीचा वेळेत इलाज केला तर आजार वाढत नाहीत, हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये बेजबाबदारपणा अजिबात करू नका। वेळच्या वेळी आपलं बीपी, शुगर चेक करत जा, जेणेकरून तुम्हाला कोणता आजार आहे की नाही हे आधीच कळेल आणि जर तो आजार असेल तर तो जास्त वाढणार नाही, वेळीच त्याच्यावर उपचारही केले जातील। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या परिवारासाठी तुम्ही खूप महत्त्वाच्या व्यक्ती आहात। भलेही तुम्हाला कोणी या गोष्टी बोलून दाखवत नसेल पण तुम्ही घरात नसाल तर तुमच्या घराला घरपणच राहत नाही, त्यामुळे स्वतःवर लक्ष देणं आणि स्वतःला नीट ठेवणं ही तुमची पण जबाबदारी आहे। स्वतःच्या कामावर प्रेम करा, म्हणजे तुम्हाला जे काम आवडते ते मनापासून करा आणि त्या कामांमध्ये व्यस्त रहा, म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही। समाज, कुटुंब किंवा कधीकधी आपण स्वतःच आपल्यावर काही बंधनं घालून घेतो, त्यामुळे आपलं मन हताश होतं आणि निराशा येते। त्यामुळे जगताना हेही महत्त्वाचं आहे
की या बंधनांना तोडून स्वतःसाठी वेळ द्या, त्यामुळे तुम्हाला आयुष्य खूप सुंदर वाटेल। या गोष्टी तुम्हाला आनंदी ठेवतील आणि मोटिवेट देखील करतील। स्वतःला महत्त्व द्यायला शिका। तुम्हीच तुमची इज्जत नाही केली किंवा तुम्ही स्वतःचा आदर नाही केला तर दुसरं कोणीही देणार नाही। कोणत्याही चुकीसाठी स्वतःला दोष देणं बंद करा। जर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देत राहिलात तर तुम्ही निराश आणि हताश होऊन जाल। कोणतंही संकट आलं तर भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण त्या संकटांचा सामना करून संकट सोडवणं हे पण गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही तुमची भीती घालून परिस्थिती कशी हँडल करायची हे शिकाल, तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणतीही कठीण परिस्थिती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकाल। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जेव्हा तुम्ही कोणतंही काम तुमच्या मनाने कराल तेव्हा तुमच्यातील कॉन्फिडन्स आणखी वाढेल। निर्णय बरोबर असतील तर तुम्हाला आनंद होईल आणि तुमचे निर्णय चुकीचे असतील तर त्याच्यातून तुम्ही काहीतरी निश्चितच शिकाल। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।